चला मैच लगेच सुरुवात करूया। टाइमिंग बरोबर 9:04 जिथे अपन पाहूया निनय देवी नाडे वर्सेस सरकार बॉयज काटकरवाडी। तो टॉस अपन पाहिला तो सरकार बॉयज काटकरवाडी या संघाने टॉस जिंकल्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। ही विन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। आमचे दोन्ही क्वालिफाइड अंपायर शशि कुलकर्णी पैनल से मात्र इथे आजच्या दिवसामध्ये या आयोजनाच्या दरम्यान तुम्ही पाहता दोन्ही संघाने नियम विचारून घ्यायचे पंचांना आणि त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात करायची। निनय देवी नाडे संघ एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या सोबत बसवायचा आहे। सरकार बॉयज काटकरवाडी एक्स्ट्रा प्लेयर आरके काही नियम आहेत तर तुम्ही फोन मोबाईल फोन घेऊन मैदानामध्ये जाऊ शकत नाही। पेनल्टी असेल 2 धावांची। तुम्ही मैदानाच्या बाहेरच गार्ड्स घालून घ्यायचे, मैदानाच्या आत मध्ये गार्ड्स घालायचे नाहीयेत। लाइनअपची शिस्त पाळायची। 12 खेळाडू तुमचा आयोजन कक्षामध्ये असेल याची नोंद घ्यायची। तुमचे ट्रॅक व्हाईट कलरचीच असेल आणि तुमच्या अंगावरती तुमच्याच गावाचं टी शर्ट जे संपूर्ण संघाच सेम असेल, या सर्व काही गोष्टी आहेत त्यांचं पालन तुम्ही मात्र जरूर करायचं। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं टेनिस क्रिकेटच्या प्रवासाला आणि तुमच्या सीझनच्या प्रवासाला। तुमच्या ज्या गावाच्या नावाने तुम्ही खेळताय त्या गावकऱ्यांचं लक्ष मात्र तुमच्यावरती असेल आणि खेळ मात्र असा करा की गावकऱ्यांना अभिमान वाटला पाहिजे। दोन्ही संघ आपण पाहिले तर आपल्या टेनिस क्रिकेटच्या सीझन मधील पहिली एंट्री मात्र आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये नामदार चषक 2023 मध्ये देत असताना या दोन्ही संघ मात्र आज पहिल्या मॅच साठी खेळत आहेत। जाऊया मॅच कडे। पहिला षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले चा, जिथे मात्र आपण पाहिलं तर अर्थातच 3 षटकांची मॅच, 3 षटकांमध्ये मात्र सकाळच्या सत्राला जिथून आपण सुरुवात करतो तो आपला मुहूर्त मानला पाहिजे आणि आमची सुरुवात 9:07 होते आणि होय हाच आमचा मुहूर्त आहे। नामदार चषक 2023 च्या पहिल्या दिवसाला सुरुवात होते। टाकण्यास येतोय ओव्हर द विकेट। पहिला चेंडू थोडीशी लाईन शोधण्याचा प्रयत्न, जिथे मात्र व्हाइट बॉलचा इशारा मात्र जरूर येतोय। दोन्ही संघांचा आत्मविश्वास वेगळा असेल दोन्ही संघांचा, कारण की दोन्ही संघ हे एकमेकांसमोर पहिल्यांदाच खेळत आहेत। आज प्रत्येक संघ एक वेगळी उमेद घेऊन मैदानामध्ये उतरला आणि त्या उमेदने मात्र आज प्रत्येक संघाला आपला खेळ मैदानामध्ये दाखवायचा। डेब्यू प्रत्येक खेळाडूची आज आहे। ओहो इथे मात्र पुन्हा एकदा लाईन शोधण्याचा प्रयत्न, व्हाइट बॉलचा इशारा। दोन्ही संघ आपण पाहिले तर आपली पहिली डेब्यू मॅच या टूर्नामेंट मध्ये नामदार चषक 2023 मध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीने सजवलंय। जिथे टॉस जिंकलं तर सरकार बॉयज काटकरवाडी या संघाने मात्र गोलंदाजी निवडली। गोलंदाजीसाठी सूरजला आपण पाहिलं तर जिथे ओपनिंग प्लेअर अर्थातच नाडे या संघाकडून पोहोचवली जाते अन्ना आणि अजय। ओ बॅकफुटला जाऊन यावी मात्र जरूर पूल केला, क्षेत्ररक्षक तैनात नसेल। डिफाईन लेगच्या दिशेने मात्र जिथे धावा अर्थातच 2 भेटतील, या 2 धावीच्या मदतीने मात्र धावफलकाला सुरुवात झाली जी 4 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते। पहिले 2 चेंडू मात्र लाईन शोधण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र तदनंतर मात्र अगदी हाफ ट्रॅकरवरती बॅकफुटला जाऊन मात्र पूल बॅट्समन आपण पाहिलं तर अण्णाने मात्र खेळून काढलाय।
चला मैच चालू करा। जर चेंडू नसेल तर यूज करू शकता दुसरा चेंडू अपनच। मागे जे खेळाडू असतील त्यांनी थोडीशी सहकार्य करायचे। जे खेळाडू असतील मागे जे खेळाडू असतील त्यांनी थोडंसं सहकार्य करायचं आयोजनाला। चला मॅच कडे मात्र आपण जाऊया। जिथे मात्र या आधीच्या चेंडूवरती मात्र बॅकफुटला जाऊन पूल मात्र खेळून काढला। जिथे धावा अर्थातच आल्या गेल्या दोन आणि धाव संख्या मात्र चारच्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे। चांगली सुरुवात मात्र ओ सुरेख बॅकफुटला जाऊन लीडिंग आहे। जे चेंडू ब्रश झालाय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जरूर येते। या एका धावेच्या मदतीने पाचच्या घरामध्ये मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे। अण्णा ने अजय दोन्ही बॅटर आपण पाहिले तर अर्थातच निनय देवी नाडे या संघाकडून मात्र बॅटिंग करण्यासाठी आली आहे। निनय देवी नाडे संघ आपण पाहिलं ज्या टी शर्टचे स्पॉन्सर आरबी डेव्हलपर्सचे ओनर आहेत। पहिलवान समीजी दिघे साहेब या टी शर्टचे ओनर आपण पाहता। टी शर्टच्या फ्रंट साइडला आपण पाहिलं तर अर्थातच सिम्बॉल आरबी डेव्हलपर्सचा जिथे मात्र आपण पाहतो आणि दुसऱ्या साइडला मात्र आपण पाहिलं तर ओ सुरेख सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र। जो मात्र चेंडू आपण पाहिला तर यावेळी कव्हरच्या डोक्यावरून उडवला गेला। अण्णाच्या बॅट मधून यावेळी मात्र षटकार येतोय। नामदार चषक 2023 चा पहिला वहिला षटकार यावेळी मात्र अण्णाच्या बॅट मधून येतोय। अगदी बॅटच्या रडार मध्ये होता जो झोन होता अण्णाचा त्या रेंज मध्ये चेंडू आल्यानंतर अगदी कव्हरच्या डोक्यावरून मात्र खेळून काढला। बॉटमॅनचा चांगला उपयोग यावेळी मात्र अण्णाने केला। बॅट स्विंग वेगाने झाले, टायमिंग प्रॉपर जुळला गेला, मिडल ऑफ द बॅट चांगला पण झाला, चेंडू आणि अंतर मात्र पार केलं गेलं। हो यावी मात्र थोडासा रायझिंग चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त कट दिला। जिथे मात्र एक धाव मात्र जरूर भेटली गेली आणि या एका धावीच्या मदतीने धाव फलक मात्र 12 घरामध्ये जाऊन पोहोचला। दुसऱ्या साइडला सरकार बॉईज काटकरवाडी संघाचे स्पॉन्सर आपण पाहिले तर अर्थातच आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आमचे घनसोलीचे सन्मान्य आदरणीय महेशजी काटकर साहेब या टी शर्टचे स्पॉन्सर आहेत। दोन्ही टी शर्टचे स्पॉन्सर आपण पाहिले तर एका साइडला आमचे लाडके महेश दादा काटकर साहेब तर दुसऱ्या साइडला आपण पाहिले तर आरबी डेव्हलपर्स समीजी दिघे साहेब या दोन्ही संघाचे स्पॉन्सर आपण पाहतोय। येस चेंडू माझ्या मते खराब झालाय। अगदी जिथे चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि चार चेंडूच्या अखेरीस मात्र धावा जाऊन पोहोचलेत 12 घरामध्ये। ही चांगली धाव संख्या आहे। अभी आपण पाहिलं तर चार चेंडू मध्ये 10 धावांची खेळ अण्णाच्या बॅट मधून आली। आज नवीन खेळाडू बघायला भेटतील कारण की ओ बॅकफुटला जाऊन यावी देखील पूल केला। डिफाइन लेग रिझन मध्ये यावी मात्र क्षेत्ररक्षक तैनात नसेल। जिथे धावा आपण पाहिल्या 2 धावा मात्र जरूर येतात आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा धाव संख्या 14 घरामध्ये जाते। मला वाटतं 1-2 मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकातील मात्र हा शेवटचा चेंडू असेल। शेवटचा चेंडू मात्र या पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकातील सुरतचा। ओ आधीच मागे गेलाय चेंडू, थोडासा पुढे ठेवला गेला गुड लेन स्पॉटच्या थोडासा पुढे। पिच झाल्यानंतर चेंडू रायझिंग होऊन मात्र फलंदाजाला बीट करून निघून गेला। जिथे पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र धाव संख्या आपण पाहिली। निनाई देवी नाडे या संघाची मात्र जाऊन पोहोचले 14 घरामध्ये। पहिलं षटक संपलं, दुसऱ्या षटकामध्ये गणेशला मात्र 5 रन केलं गेलं।
मिस्टर गणेश आपण पाहिलं तर यावी मात्र वैयक्तिक पहिला नी संघासाठी मात्र दुसरा षटक घेऊन येतोय। दोन्ही संघ जर तुम्हाला नियम ठाऊक नसतील तर पंचांना विचारून तुम्ही लगेच नियम विचारू शकता आमच्या पंचांना, कारण की यानंतरची टीम तयार राहायचे। बनपुरी इलेवन बनपुरी उपस्थित आहे आणि भैरवनाथ इलेवन सिंगमोडेवाडी आपण देखील तयार राहायचं। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल तर चला थोडासा स्पीड अप घ्या। जे काही नियम आहेत ते पंचांना विचारून लगेच क्षेत्ररक्षण मध्ये बदल करायचे आणि लगेच मॅचला सुरुवात करायची, कारण की पहिला मॅच पासून आपण वेळेवरच बंधन आणि वेळेवरती खेळणार आहोत। उदी विकेट यावी मात्र गोलंदाज मिस्टर गणेश मात्र जरूर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर नवीन फ्रेश बॅट्समन अजय अजय बॅकफुटला जाऊन खेळून काढला पूल फटका जिथे आहे क्षेत्ररक्षक फेकी चुकीच्या दिशेला केली जाते। स्ट्रायकिंग एंडला कोणीच नाहीये, स्ट्रायकिंग एंड पूर्ण मोकळा होता आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दोन्ही फलंदाज पोहोचले गेले होते। पण चेंडू क्षणात हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला ओळखायचं असतं फेकी नक्की कुठे करायची आणि यावेळी फेकी मात्र थोडीशी चुकली गेली आहे। धाव मला वाटतं कुठलीही धाव आतापर्यंत मात्र या फेकीवरती घेतली गेली नाहीये। ओहो यावी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू बाहेर ठेवला गेला अवे फ्रॉम दी बॉडी, जिथे मात्र आपण पाहिलं तर ऑस्टिकच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला मात्र स्क्वेअर कट करून धावा जरूर अवगत करायच्या होत्या। धाव कुठलीच हाती लागली नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता इथे देखील होते। दोन चेंडूच्या अखेरीस मात्र धावा आपण पाहिल्या तर जे आहेत अर्थातच शून्य, जिथे संघाची धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 घरामध्ये जाऊन पोहोचली होती, तिथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना धावा मात्र अजूनही आलेल्या नाहीयेत। नवीन फ्रेश बॅट्समन आपण अजयला मात्र स्ट्रायकिंग एंडला थोडीशी मेहनत करताना पाहतोय। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्ण केला, थोडासा बाहेर ठेवला गेला चेंडू, पंच आपल्या वळतात, व्हाइट बॉलचा इशारा यावेळी मात्र दिला जातोय। एक्स्ट्रा धावेच्या स्वरूपामध्ये मात्र सरकार बॉईज काटकरवाडी या संघाला मात्र एक धाव जरूर भेटते। ओहो यावी स्क्वेअर कट पहा, हाच प्रयत्न आतापर्यंत दोन वेळा केला होता, यावी प्रयत्नाला यश येते, चेंडू वेगाने निघून जातो। यावी मात्र आपण पाहिलं तर होय येतोय चार धावेसाठी निनाय देवी नाडे संघाचा हा चौकार। या चौकाराने धाव फलक आपण पाहिलं तर 19 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय। पहिल्या दोन चेंडूवरती बीट केलं बॅट्समनांनी, पहिल्या दोन चेंडूवरती अजय हाच प्रयत्न करत होता बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मारण्याचा, कारण की अजयला माहिती आहे जर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय तर तर चार धावा भेटतात, तोच प्रयत्न इथे यशस्वी झाला। ओ बॅकफुटला जाऊन यावी पंच केलाय क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनचा, मागे जातोय, पहिली विकेट हातामध्ये लागते या सरकार बॉईज काटकरवाडी संघाला। मात्र पहिला ब्रेक तुम्ही मिळवून देणारा गणेश मात्र आपली पहिली विकेट घेतोय। धाव संख्या आपण पाहिली तर 19 घरामध्ये मात्र स्थिर आहे। नवीन बॅटर आपण पाहिलं तर अक्षय नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय। वेलकम प्रवीण दादा। पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाला, जिथे आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आला सूरतची गोलंदाजीच्या बाबतीत आपण चर्चा करतोय, तर दुसऱ्या षटकामध्ये गणेशने जशी जिम्मेदारी खांद्यावरती घेतली, पहिल्या दोन चेंडूतील निर्धाव टाकल्या मात्र त्यानंतर लाईन शोधत असताना एक चौकार त्याने मात्र जरूर खाल्लं, तरी लगेचच विकेट मात्र अजयची घेऊन मात्र संघाला पुन्हा एकदा कमबॅक मिळवून दिला। आता चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील दोन, यावी मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे चेंडू तोपर्यंत हातामध्ये सापडत नाहीये, थोडीशी घाई केली गेली म्हटलं जातं अति घाई थोडीशी संकटामध्ये नाही, कारण की हा चेंडूचा हातामध्ये आरामामध्ये असता तर एकच धाव जिथे कंप्लीट झाली असती, वन कन्वर्ट इन टू टू शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील। ओहो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला गेला, सबमरीन टाईपचा हा चेंडू थोडासा जमीन लगत राहत असताना दोन षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि दोन षटकांची अखेरीस मात्र धावसंख्या आहे
21 घर मध्य अर्थात निनाई देवी नाड़े चाची। चला प्रेक्षक थोड़े से बाहर मैदान बाहर अपन चला। नवीन गोलंदाज रवि यावी मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक मात्र घेऊन येतोय। ओहो लाइन शोधण्याचा प्रयत्न जिथे मात्र नो बॉल मात्र नो प्लस वन दोन धावा मात्र आताच्या जरूर असतील। पहिलाच गोलंदाज थोडासा लाइन शोधण्याचा प्रयत्न मध्ये पहिली नो बॉल मात्र देऊन येणारा चेंडू फ्री हिटचा मात्र खेळण्यासाठी जरूर सज्ज असेल बॅटर। ओहो इथे देखील नो बॉलचा इशारा नो वरती धावा मात्र जरूर येतात आणखीन एक्स्ट्रा गोलंदाज रवी एक्स्ट्रा देत चालला आणि इथून त्याला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये कारण की त्याने दोन बीमर चेंडू आतापर्यंत टाकले म्हणजे वेस्ट हाईटचे दोन चेंडू त्याने हाताळले गेलेत। या चेंडूवरती धावा आपण पाहिलं तर नो प्लस वन दोन धावा या चेंडूवरती मात्र जरूर अवगत झाल्या म्हणजे एक्स्ट्रा चार धावा रवि आला खाया पिया कुछ ने ग्लास तोड़ा बाराना आणि की आला गोलंदाजी हातात घेतली एकही चेंडू टाकला नाही मात्र चार धावा घेऊन मागे गेलाय शून्य चेंडू मध्ये। ही टर्निंग पॉइंट अभी मॅचचा हाच असतो। दीपक नु गोलंदाज आले आले यावे मात्र हात खोलले गेलेत बॅट्समन आपण पाहिलं तर अर्थातच अन्नाच्या बॅट मधून अन्नाने यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने खेळपट्टीचा अंदाज घेतला वन साइड बॅटिंग त्याची सध्या चालू आहे। ओहो यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पूल खेळला काढला मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑफ द साउंड आउट ऑफ द पार्क नामदार चषक 2023 चा आणखीन एक दमदार षटकार येतोय। आता चर्चा करावी लागेल आता अण्णाने हात खोलेत अण्णा यावेळी मात्र वेगळं रूप धारण करतोय आणि अण्णा बॅटिंग करत असताना 10 चेंडू 26 वरती संघाची धावसंख्या त्याने जाऊन पोहोचवली आहे 37 घरामध्ये चेंडूचा खेळ फक्त दोन बॅक टू बॅक दोन षटकार आणि हॅट्रिक षटकाराच्या उंबरठ्यावरती अण्णा उभा आहे। ओ यावे देखील उचललाय चेंडू पार होतोय अजून लांब लांब खूप लांब यावे अण्णाच्या बॅट मधून येतोय हॅट्रिक षटकाराचा रेकॉर्ड पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये नामदार चषक 2023 ची हीच खासियत आहे नाव दमदार आहे आयोजन दमदार आहे बॅटिंग देखील दमदार करावी लागेल अण्णाच्या बॅट मधून लागो पाठ तीन षटकार आले इन दी रो 6 के 6 12 18 6 पाडा पाठ आहे अण्णाला धाव संख्या मात्र 45 43 घरामध्ये जाऊन पोहोचवली आहे आणि 11 चेंडू मध्ये मात्र 32 वरती सध्या अण्णा बॅटिंग करतोय निनाय देवी नाडे संघ का बॅटिंग यावी मात्र अण्णाच्या माध्यमातून केली गेली आहे म्हणून म्हटलं अभी आपल्याला नवीन खेळाडू बघायला भेटतील आणि पाटण टेनिस क्रिकेटला नवीन खेळाडू भेटतील कारण की येणाऱ्या पीटीपीएल साठी ही तयारी आहे। ओहो यावी मात्र चेंडू आपण पहिला पंच करण्याचा प्रयत्न जिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाता जाता अडवला गेलाय चेंडू आणि एक धाव मात्र धावून जरूर घेतली गेली आहे। पुढच्या अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। ओहो बॅकफुटला जाऊन यावी स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू थोडीशी काळजी घ्यायचे मात्र चेंडू जातोय चार धावेसाठी आणखीन एक दमदार येतोय चौकार या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 48 पहिल्याच इनिंग मध्ये 48 पल्ला पार पाडला 50 पुढे जाऊ शकतात का कारण की चेंडू शेवटचा आहे। प्रत्येक संघ प्रत्येकाला वेगळा चॅलेंज देतोय। ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली आहे
इथे आपण पाहूयात एकाच धावेवरती समाधान। पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला आणि पहिल्या इनिंग नंतर टार्गेट समोर ठेवले गेले पहिल्याच मॅच मध्ये 50 धावेचं सरकार बॉईज काटकरवाडी या संघाला 50 रन्स टू विन 50 धावेचं टार्गेट। चले या दोन्ही कॅप्टन्स वॉट अ बॅटिंग अण्णा, वॉट अ बॅटिंग। अण्णाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे, काय बॅटिंग केली अण्णाने। एक नवीन नाव भेटले भेटला आणखीन एक हिरा भेटला आम्हाला चांगल्या। चला या दोन्ही कॅप्टन्स भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी आणि बनपुरी 11 बनपुरी लाईनअपची शिस्त नक्की पाळा पा लाईनअप करून या। पॅनल्टी आहे दोन्ही संघांना ही सूचना असेल लाईनअप करूनच मैदानातून या। बनपुरी 11 चे कॅप्टन बनपुरी कॅप्टन राहुल पाटील आणि भैरवनाथ 11 सिंग मोडेवाडीचे कॅप्टन आहेत इथे। तर बनपुरीचे कॅप्टन आपण लगेच यायचे या बनपुरी 11 बनपुरी कॅप्टन नितीन दादा। आमचे सन्माननीय राजू कदम साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते। छापा कॉल आहे बनपुरी 11 बनपुरीचा आणि टॉस अर्थातच बनपुरी 11 बनपुरी टॉस जिंकलेली आहे। ही विन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। तर येस मान्यवरांना विनंती आपण या विराजमान व्हायचं। यानंतरची मॅच जी खेळली जाते बनपुरी 11 बनपुरी वर्सेस भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी या दोन संघांमध्ये निनयदेवी नाडे संघामध्ये मला वाटतं एक खेळाडू कमी आणि नवीन खेळाडू त्यांनी मात्र सोनवडे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू ते घेतलेत। सर्कलच्या आतमध्ये मात्र हा एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला ठेवावा लागेल। दोन्ही बॅटर आपण पाहिले तर सूरज मात्र एक सूर्या या नावाने ओळखला जातो जो मात्र ओपनिंग कोण करेल यावी। 50 धावेचं टार्गेट असलं तरी आपण काहीच बोलू शकत नाही कारण की सरकार बॉईज काटकरवाडीचा खेळ अजून कोणी पाहिलेला नाहीये। त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली असू शकते, फाईट देण्यासाठी ते देखील तयार असतात। आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 50 धावेचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल। जे प्रेक्षक मैदानामध्ये आपण लगेच जायचंय, चलो आपण लगेच जायचं आणि त्या पॅनल्टी तुम्हाला लावली जाईल। चला मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज। आमचे सर्व प्रेक्षक बंधूंचं मनापासून अधिक आभार आहे पहिल्या मॅच पासून जे आमच्या सोबत जोडलेत। कारण की आज शनिवार रविवार म्हटलं तर आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांसाठी या प्रेक्षकांसाठी खरं तर क्रिकेटची पंढरी वेगळी मेजवानी असते। शनिवार रविवारचा पूर्ण दिवस ते क्रिकेटसाठी देऊन या मैदानामध्ये येऊन एखाद्या शांत सावलीच्या ठिकाणी बसून संपूर्ण मॅचचा आनंद घेतात। त्या सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो माय बाप प्रेक्षक वर्ग। चला थोडासा स्पीड अप घ्यायचा, मॅचला कुठलाही उशीर होणार नाही या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे। चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं, मॅचला उशीर होतोय।
पहिली इनिंग एकूण 12 मिनिटांमध्ये संपली गेली। पहिली इनिंग म्हणजे 9:07 मिनिटाने पहिला चेंडू टाकण्यात आला। स्वप्नील आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक मात्र घेऊन येतोय। स्ट्रायकिंगला मिस्टर सूर्या आणि नॉन स्ट्रायकिंगला मिस्टर सूरज ही ओपनिंग पेअर मात्र उतरले गेले सरकार बॉयज काटकरवाडी या संघाकडून। पाहूया त्या मॅच मध्ये काय बदलतंय, काय घडतंय, काय बिघडतंय। 50 धावीचं टार्गेट या मॅच मध्ये मात्र समोर ठेवलं गेलंय निनाय देवी नाढे या संघाने, आणि सध्या तो मात्र गोलंदाजी करून ही धाव संख्या अडवण्याचा प्रयत्न करतोय। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वरती जाण्याचा प्रयत्न, थोडीशी आउटफील्ड स्लो आहे आणि पहिला चेंडू वरती यावी मात्र चौकार येतोय। सुरुवात दमदार झाली आहे सरकार बॉयज काटकरवाडी या संघाकडून। वेल बिगिन इज हाफ डन, सुरुवात चांगल्या कामाची चांगली करा, अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात यावी मात्र केली जाते। सूर्या काय फटका खेळला, बॅकफुटला जातोय पूर्णपणे स्क्वेअर कट मिडल ऑफ द बॅट, चार धावा त्याने अवगत केल्या पहिल्या चेंडूवरती। ओ पुढे येऊन यावी डाउंडी ग्राउंड क्षेत्रक्षक आहे, चेंडू कॅरी करतोय फेकतोय, तोपर्यंत यष्ट्यांना चेंडू लागत नाहीये। एकच धाव यावी मात्र कंप्लीट केली गेली, चिकी धाव याला तुम्ही बोलू शकता। मिडॉनला क्षेत्ररक्षक असताना देखील धावून घेण्याचा प्रयत्न त्याने केला। राउंड विकेट ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॅटर यावी मात्र समोर मिस्टर सूरज यांना आपण पाहतोय। क्षेत्ररक्षण लगेच बदललं गेलंय, क्षेत्ररक्षण लगेच बदललं गेलं। जिथे मात्र आपण पाहिलं तर काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणला, अगदी कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑनला देखील मिड ऑनला देखील क्षेत्ररक्षण सजवलं गेलं। ओ बॅकफुटला जातोय पूल खेळून काढतोय, इथे धावा मात्र भेटतील अर्थातच सिंगल डिजिट एकच्या घरामध्ये डिक्लेअर झोन मध्ये आलेली एक धाव, आणि या एका धावेने धाव फलक आपण पाहिलं तर 6 घरामध्ये जाऊन पोहोचतोय। अभी पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 14 धावा होत्या नाडे संघाच्या आणि त्या सरासरीने खेळावं लागेल, अजून 3 चेंडू बाकी आहेत। खरं तर पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक महागडं गेलं। ओ उचललाय मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक आहे, अंतर पार करेल का चेंडू? ओहो वॉड अ शॉट यार, वॉड अ शॉट, किती वेळ चेंडू हवेमध्ये होता, टायमिंग चांगलं जुळलं गेलं। सूरजच्या बॅट मधून यावी मात्र येतोय मिड विकेट रिझन मध्ये, मात्र हा षटकार दमदार सुरुवात झाले। पहा पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये नाडे संघाच्या होत्या 14 धावा, इथे आपण पाहिलं तर या संघाच्या देखील 4 चेंडूच्या अखेरीस 12 धावा जाऊन पोहोचलेत। येस वेलकम आमच्या युवराजी माई सर, आजच्या दिवसामध्ये ऑफिशियली आवाज देखील आमच्या सोबत जोडला जाईल। ओहो यावी मात्र जरूर फ्लिक करण्याचा प्रयत्न, जिथे अगदी बॅटच्या ब्लेडला चेंडू लागून मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय। आमच्या काळगाव क्रिकेट असोसिएशनचे आमच्या पाटीदाकी आणि अर्थातच सल्लागार वेलकम आबा येळवे साहेब, क्रिकेटचे मोहते चाहते। धावसंख्या आपण पाहिली तर ती 13 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या अखेरीस। वन टू गो, ओहो यावी आपण पाहिलं तर अगदी ऑफ स्टिकच्या जवळून चेंडू जातोय, बॅट स्विंग केली मात्र तोपर्यंत चेंडू मात्र वेगाने निघून जातोय। पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या सरकार बॉयज काटकरवाडी या संघाची मात्र स्थिर आहे 13 घरामध्ये। अभी हीच चर्चा आपण करत होतो, पहिल्या इनिंग मध्ये निनाय देवी नाडे संघाच्या पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 14 आणि अर्थातच 2 वाईट त्याच्यामध्ये होत्या, मात्र सरकार बॉयज काटकरवाडी या संघाच्या धावा आहेत 13, म्हणजे कुठेतरी पावलावरती पाऊल ठेवून ग्राफ आतापर्यंत सेम चाललाय। फक्त पहिल्या इनिंगचा विचार करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेत, मात्र तिसरं षटक खूप महागडं गेलं होतं, 24 धावा तिसऱ्या षटक, म्हणजे एखादा गोलंदाज आता सरकार बॉयज काटकरवाडी या संघाला शोधायचा। आता या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं किंवा एखादी रिक्स घेतली तर धावसंख्येच्या जवळपास तुम्ही पोहोचू शकता हे खरं आहे, मात्र समोर आपण पाहिलं तर अण्णा बॅटिंग मधून त्याचा खेळ तुम्ही पाहिला, अष्टपैलू खेळाडू असू शकतो, गोलंदाजी मध्ये देखील माहिरत हासिल असेल या गोलंदाजाला। 12 चेंडू 37 ची गरज असताना रिक्स घेणं खूप महत्वाचं राहील,
येणाऱ्या दोन षटकांमध्ये। अटॅकिंग क्रिकेट जो नॅचरल गेम आहे अटॅकिंगचा, तो मात्र यावेळी दाखवावा लागेल, कारण की अजूनही ग्राफ दोन्ही संघाचे सेम आहेत। ओहो यावेळी मात्र पहा बॅकवर्ड बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, जिथे अगदी चेंडू बॅटच्या लीडिंग एजला लागून डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातोय। सूर्याने आतापर्यंत चांगले चमक दाखवले मी म्हणेल। धन्यवाद आबा येळवे साहेब, आमचे काळगाव क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, मोठे क्रिकेट चाहते आहेत, मोठे क्रिकेट प्रेमी आहेत। प्रत्येक संघ प्रत्येक गावकरी आपण पाहिलं तर आपल्या गावाच्या पाठीशी जसा असतो तसेच आमचे आबा येळवे साहेब। ओहो बॅकफुटला जाऊन यावी मात्र फटका चांगला खेळलाय, चुकी होते इथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून, यावी मात्र चुकी होत असताना बॅकवर्ड डीप पॉइंटला यावी मात्र चेंडू खेळून काढलाय, जिथे अगदी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र धावेसाठी जातोय। पाया चौकाराने धावफलक अभी चांगली सजली असेल, कारण की या चौकाराने आपण पहिलं धावफलक सध्या जाऊन पोहोचले 18 घरामध्ये। जशाच तसे उत्तर सरकार बॉईज काटकरवाडी देते, पहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा होत्या, मात्र आताच काटकरवाडी संघ पुढे आहे थोडासा। ओहो हा देखील फटका चांगला, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडासा फंबिल होतोय, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जरूर अवगत केल्या गेल्या। तिसरीचा प्रयत्न सूर्या जरूर करतोय, मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचली 20 घरामध्ये, अजूनही आपण पाहिलं 9 चेंडू मध्ये अजूनही मात्र 30 धावेची गरज असेल, मॅच बनवू शकतो, कारण की एखाद दुसरा मोठ्या फटक्याने मॅच बनवू शकते। ओहो यावी फटका चांगला कव्हरचा, क्षेत्ररक्षक नाही, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवावा लागेल, त्याच्याकडून थोडीशी चुकी होता होता राहिली गेली, मात्र अखेरीस चेंडू कॅरी करून त्याने मात्र फेकला, जिथे धावा आपण पाहिल्या तर 2 लगेच कंप्लीट केल्या गेल्या। या 2 धावीच्या मदतीने मात्र धावफलक आपण पाहिले तर जाऊन पोहोचले अर्थातच 22 घरामध्ये, अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल दुसऱ्या षटकातील। ओ दी विकेट, ओ पंच केला यावी मात्र, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू नजरे समोरून जातोय, 1 बाउन्स मात्र नामदार चषक 2023 चा येतोय, आणखीन एक दमदार चौकार। तर या चौकाराने मात्र 7 चेंडू 18 सूर्या बॅटिंग करतोय, मला वाटतं एकही चेंडू निर्धाव घालवलेला नाहीये सूर्याने। ही बॅटिंग लाईनअप आहे सरकार बॉईज काटकरवाडीची, धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 26 घरामध्ये, 1 to go, म्हणजे 7 चेंडू 24 धावीची गरज आहे विजयासाठी, मॅच पहा बनवली। आता हा महत्वाचा चेंडू आहे, या चेंडूवरती एखादा चौका षटकार लागतोय तर 6-20-6-19 समीकरण चांगलं बनवू शकतं। आता समीकरण बनवण्यासाठी मॅच खेळावी लागेल, आता टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मात्र रिस्क घ्यावी लागेल दोन्ही संघातील। ओहो ओहो वेट केलाय, वॉच केलाय, पंच केलाय, क्षेत्ररक्षक मागे जातो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेला, 1 धाव वेगाने कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंगला यावी मात्र पहा सूर्या पोहोचतोय, म्हणजे यानंतरच्या ओव्हर मध्ये सूर्या असेल नॉन स्ट्रायकिंगला, सूरज असेल स्ट्रायकिंगला, ही जमाची बाजू मात्र आता बॉलिंग करणाऱ्या संघासाठी आहे। 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय, पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलने चांगली कामगिरी केली, 6-1 षटकार, 1 चौकार त्याने जरूर दिला, मात्र तदनंतर आपण पाहिले तर ओव्हर सेफ केली, धावा आल्या 12 पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर अण्णाने गोलंदाजी हातामध्ये घेतली, अण्णाने देखील धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये अर्थातच 16, आणि या दोघांच्या ओव्हरमध्ये मात्र धावा खर्च झाले 28। ज्या महिला मंडळ मॅच चालू आहे थोडस बाहेरून आपण जायचंय, सहा चेंडू आणि विजयासाठी अर्थातच गरज असेल 22 धावसंख्येची। मिस्टर लक, ओहो 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 वेगवान होता चेंडू, पाहुयात काय असेल या चेंडूवरती,
लाइक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव लकीदा पहिला चेंडू वेगवान निघाला आणि पहिला चेंडूवरती शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निघाला बॉडीला पूर्ण स्पर्श करून निघून गेला चेंडू आता 5-21 ची गरज असेल ओ यावी पहा नो बॉल चा इशारा जरूर दिला गेला लेग अंपायर चा हा निर्णय येस हा नो बॉल असेल येस अंपायर थ्रो गोलंदाजी थैंक यू तर पेनल्टी चा आपण पहिले तर धावा आहे 3 नो ची एक धाव आणि धावून घेतलेली एक धाव म्हणजे आताच्या 5 धावा मॅच मध्ये बदल होतोय 5 एक्स्ट्रा धावा पेनल्टी चा 3 नो ची एक धावून घेतलेली एक आता चर्चा होते धूर ची कुजबूज होते या मॅचचं समीकरण काय असेल ओमसाई एमटीसी आपल्यापर्यंत पोहोचवेल कारण की मॅच बनवली गेली आहे 5 चेंडू आणि 16 धावेची गरज पहा मॅच बनली अभी एका चुकीमुळे मॅच बनवली गेली आहे आता काटकळवाडीच्या टाळ्या वाढल्या गेल्यात कारण की अजूनही आपण पाहिलं तर सूर्य आणि सूरज अजूनही मैदानामध्ये विकेट अजूनही गेलेली नाहीये कारण की धोनी बॅट्समन आपण पाहिलं तर चांगल्या लय मध्ये खेळतात डिफेन्सिव्ह स्ट्रोक आतापर्यंत खेळताना त्यांना पाहिलेलं नाही अटॅकिंग क्रिकेट पहिल्या सेकंड इनिंग मध्ये त्यांनी खेळल्या 5-16 ओहो यावी पहा बॅट स्विंग झाले स्विंग आणि मिस चेंडू मात्र आपण पाहिलं तर थोडासा फ्लाइटेड गेला जिथे मात्र बॅट स्विंग होत असताना चेंडू मात्र अगदी बॅटीच्या खालून निघून गेला आता 4 चेंडू मध्ये 16 ची गरज आहे पहा अजूनही विकेट गेलेली नाहीये इथे मोठी रिस्क घेणं खूप इम्पॉर्टंट असेल सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघासाठी ओहो यावी आपण पहिले बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने जरूर खेळून काढले डाउन टू ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा चुकी होते इथे एक धाव मात्र जरूर कंप्लीट दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय आता या एका चुकीमुळे झालं असं की सूर्या पुन्हा एकदा स्ट्राइकला गेला म्हणजे सूर्याच्या बॅट मधून जर मोठा फटका येतोय तर सूर्याचा आत्मविश्वास वाढून धाव संख्येला वेगळी चकाकी दिली जाऊ शकते 3 चेंडू 14 ची गरज आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला डॉट हवाय तर दुसरीकडे बॅटिंग करणाऱ्या संघाला मोठा फटका हवाय ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने मॅच खेचली आहे मात्र अजूनही शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच बद्दल चर्चा करत नाही क्रिस्टल ट्रॉफीचा प्रयोग पहिल्यांदा पुन्हा एकदा मात्र करण्यात आला पहिल्याच आयोजनामध्ये 2 चेंडू आणि 14 धावीची गरज पुढे येऊन खेळून जरूर काढलाय बॉल बॅक ड्राईव्ह यावी मात्र जरूर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आपण पाहिलं तर अगदी डोळ्यासमोरून बाउन्स झाला जो सरप्राईज बाउन्स होता चेंडूचा तो मात्र डोळ्यासमोरच होत असताना एक चेंडूचा खेळ बाकी मात्र या एका चेंडूवरती कुठली लाईन असेल यावरती मात्र हा खेळ आणि ही चर्चा असेल ओहो यावी फटका चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे अण्णा त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल मॅच मात्र यावी रिझल्ट समोर येतोय निनाय देवी नाळे संघ मात्र इथे विजेता होतोय वेल प्लेड या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निनाय देवी नाळे संघाने मात्र विजय मिळवलाय जिथे मात्र अगदी जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न 40 धाव संख्येपर्यंत मात्र मजल